फक्त आश्वासन नको, ताबडतोब शासन निर्णय जाहीर करा, जीआरचा कागद घेतल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही, अशा मागण्या करत राज्यातील हजारो आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. सोलापुरातील 2700 आशा व गटप्रवर्तक या आंदोलनात सक्रिय आहेत, तर उन्हामुळे उष्माघाताच्या त्रासाने अनेक महिला या आजारी पडल्या आहेत, तर अनेकांची तब्येत बिघडलेली आहे. मैदानात प्रचंड गैरसोय असतानाही त्यांचे आंदोलन सुरू असून त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला मात्र तयार नाहीत. आमचा जीव गेल्यावर सरकार शासन निर्णय काढणार आहे का, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केलाय. आशा सेविकांना 7000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10000 रुपये आणि सर्वांना 2000 रुपये दिवाळी भेट देण्याचे सरकारने मान्य केले होते, मात्र अद्याप तसा शासन निर्णय जाहीर झाला नसल्याने काही दिवसांपासून ऊन आणि थंडीची पर्वा न करता जवळपास 30000 अधिक आशा सेविका व गटप्रवर्तक महिला या आंदोलन करीत आहेत. सध्या अत्यंत तुटपुंज्या मानधनावर त्या काम करीत आहेत, तर ऑक्टोबर 2023 मध्ये आशा सेविकांनी बेमुदत संप पुकारला होता, तेव्हा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा सेविकांना 7000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10000 रुपये देण्याचे मान्य केले होते. शिवाय सर्वांना 2000 रुपये दिवाळी भेटही दिली होती. त्याचा महिनाभरात शासन आदेश जारी केला जाईल असे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते. दरम्यान 3 महिने उलटूनही संबंधित शासन आदेश अजून निघालेला नाहीये, तर दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, माळशिरस, माढा, मोहोळ, करमाळा आदी तालुक्यातील शेकडो महिला यामुळे या आंदोलनात सामील आहेत.